नमस्कार मित्रांनो आज आपण दादासाहेब फाळके पुरस्कार बद्दल माहिती बघणार आहोत दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये करण्यात आली आहे भारतीय चित्रपट सृष्टीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो ह्या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये आणि सुवर्णकमळ असे आहे दोन हजार एकवीस वर्षासाठीचा त्रेपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेत्री वहिदा रेहमान यांना मिळाला आहे दोन हजार अठरा वर्षासाठीचा पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेता अमिताभ बच्चन यांना मिळाला होता दोन हजार एकोणावीस वर्षासाठीचा एकावन्नाववा एक दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेता रजनीकांत यांना मिळाला होता दोन हजार वीस वर्षासाठीचा बावन्नाववा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद